बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने संघटित असंघटित कामगार शेतकरी यांना घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. हे खाजगीकरण धोरण त्वरित थांबवावे अशी मागणी माणिक अवघडे यांनी केली आहे. कॉम्रेड माणिक अवघडे, सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटना CIT2 सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या अधिवेशना हे संपूर्ण जे मोर्चे आहे याला संबोधित करतोय. तर यामध्ये आज देशभरात संघटित आणि असंघटित कामगार आणि त्याबरोबर शेतकरी शेतमजूर अशा सर्व लोक या लढ्यामध्ये उतरलेले आहेत. मुख्यतः त्यामध्ये खाजगीकरणाचा विषय आहे. सरकारचं मोठ्या प्रमाणात जे सगळं काम चाललेलं आहे ते खाजगीकरणात चाललंय. खरं म्हणजे 75 वर्षात देश उभा राहिला तो सार्वजनिक क्षेत्रामध्ये उभा राहिला. त्याच्यामध्ये ST आहे, त्यानंतर आरोग्य आहे, विमा आहे, ह्या सगळे सार्वजनिक क्षेत्र उभं राहिलं आणि आता सरकारने खाजगीकरण केल्यामुळं हा सगळा धोका झालाय. अशा अवस्थेत कामगारांचं जीवन भयानक अवस्थेत निघालंय. हे थांबवण्यासाठी बांधकाम कामगारांना 5,000 रुपये पेन्शन मिळण्यासाठी आज या लढ्यात आम्ही उपस्थित राहिलोय आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आपण थांबणार नाही. या सरकारने त्वरित खाजगीकरण थांबवावं ही मागणी या निमित्तानं करतोय. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. कॉम्प्युटर व तांत्रिक शिक्षणामधील अग्रेसर संस्था, सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट सातारा. 10वी 12वी आणि कॉलेजचे विद्यार्थी तसंच नोकरी व्यवसाय करणाऱ्या कामगारांना विविध कोर्सेसना प्रवेश. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मॅकॅनिक कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट. इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. 2-व्हीलर 4-व्हीलर AC मॅकॅनिक, प्लंबर, फिटर, वेल्डर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट. ST पासची, लायसन्सची तसंच विविध कंपन्यांमध्ये नोकरी प्लेसमेंटची सोय. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था, सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. मोबाईल 98220 97 071. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा.